नमस्कार मंडळी. दररोजचा स्वयंपाक करायचा आहे आपल्याला, पण अगदी चविष्ट झाला पाहिजे आणि मस्त सुद्धा झाला पाहिजे आणि पटकनही झाला पाहिजे, पण ताट भरून पाहिजे. कारण सवय लागलेली असते ताट भरून जेवण करण्याची. ताटात सगळेच पदार्थ हवेसे वाटतात. दोन भाज्या, काहीतरी चटणी, वरण, भात सगळंच आपल्याला हवंसं असतं. तर अगदी सोप्या पद्धतीने आणि पटकन कसं करता येईल अशा पद्धतीने आपण इथे स्वयंपाक केलेला आहे. पण थाली भरून स्वयंपाक आहे, झटपट होणारा आहे, तर तो कसा करायचा आपण बघणार आहोत इथे. त्यासाठी मी कुकरचा लहान डब्बा घेतला इथे. त्यामध्ये एक डब्बा म्हणजे एक बाऊल वाटी तांदूळ घेतलेला आहे. आणि तसंच मी दुसरा डबा सुद्धा घेतला आहे, त्यामध्ये तूर डाळ घेतलेली आहे. तर एक एक वाटीचं दोन्ही प्रमाण घेतलंय आपण. तर याला धुऊन घेणार आहोत. तर इथे व्यवस्थित धुऊन घेतलेलं आहे. धुऊन घेतल्यानंतर आपण तांदळामध्ये एक वाटी पाणी टाकून घ्यायचं. ज्या मापाने आपण तांदूळ घेतलाय त्याच मापाने आपल्याला पाणीसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर इथे एक वाटी पाणी टाकून घेतल्यानंतर व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं, म्हणजे तांदूळ एकसारखा पाण्यात मिक्स झाला पाहिजे. तर तांदळामध्ये पाणी टाकून घेतल्यानंतर आपलं तसंच तूर डाळीमध्ये सुद्धा आपल्याला पाणी टाकून घ्यायचं. तर इथे दोन किंवा तीन वाट्या सुद्धा तुम्ही टाकू शकता. तर इथे डाळीमध्ये सुद्धा मी पाणी टाकून घेतले दोन वाट्या. भातामध्ये म्हणजे आपल्या तांदळामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला. व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झालं की आपण वरणामध्ये म्हणजे डाळीमध्ये सुद्धा हळद टाकून घेणार आहोत. तर अर्धा चमचा मी इथे हळद टाकून घेतलेली आहे, ती सुद्धा मिक्स करून घ्यायची आहे. तर व्यवस्थित डाळ आणि तांदूळ आपलं मिक्स करून झाल्यानंतर खाली डाळीचा डबा लावायचा आणि वरती तांदळाचा डबा लावायचा आहे. आपण वरण भात करून घेणार आहोत. तर इथे वरण भात लावण्यासाठी आपण कुकरमध्ये लावून दिलेलं आहे. तर इथे कारलं घेतलेलं आहे मी एक. तर एक पाव कारलं आहे, 250 ग्रॅम कारलं आहे. व्यवस्थित काप करून घ्यायचे. तर स्वच्छ धुवून घेतलंय, पुसून घेतलंय आणि नंतर त्याचे काप करून घेतलेत. काप करून घेतल्यानंतर मधला जो भाग आहे तो पूर्ण काढून घ्यायचा आहे आपल्याला. तर गोल गोल आकाराचं आपल्याला इथे कारलं ठेवून घ्यायचंय. मधला भाग मी पूर्ण इथे काढून घेतलेला आहे, तुम्ही बघू शकता. तर पूर्ण आपले कारले करून झाल्यानंतर काय करायचंय, एक बाऊल घ्यायचंय आपल्याला. एक बाऊल घ्यायचं, त्यामध्ये पाणी घ्यायचं आहे आणि पाण्यात बुडेपर्यंत कारले आपल्याला पाण्यात टाकून घ्यायचं आहे. थोडंसं मीठसुद्धा टाकायचं आहे आणि 2 मिनिटासाठी आपल्याला कारले एकसारखे मिक्स करून घ्यायचे आणि 2 मिनिटं त्यातच ठेवायचे. तर 2 मिनिटं झाल्यानंतर काय करायचं, पूर्ण पाणी झिरपून घ्यायचं, काढून घ्यायचं. तर त्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकायची आहे, अर्धा चमचा गरम मसाला टाकायचा आहे, अर्धा चमचा लाल मिरची पावडर टाकायची आहे, अर्धा चमचा धणे पावडर टाकून घ्यायची आहे आणि चवीनुसार मीठ टाकायचं आहे. तर इथे चवीनुसार मीठ टाकून झाल्यानंतर लिंबाचा रस टाकायचा 1 चमचा. तर 1 लिंबू घेतलं होतं पूर्ण मी, ते टाकून घ्यायचं कारण कडवटपणा कमी करते लिंबू हे जे आपण वापरतोय ना. तर व्यवस्थित आपलं जे लाल मिरची पावडर गरम मसाला टाकून घेतलेला आहे तो व्यवस्थित कारल्याला लावून घ्यायचा आहे. लावून घेतल्यानंतर काय करायचं आहे, 2 चमचे डाळीचं पीठ म्हणजे हरभरा डाळीचं पीठ घेतलेलं आहे, 2 चमचे आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. तर 2 चमचे मक्काचं पीठ म्हणजे कॉर्नफ्लावर आपल्याला टाकून घ्यायचं आहे इथे. तर 2 चमचे टाकून घेतल्यानंतर काय करायचं आहे, व्यवस्थित आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. पाण्याचा वापर करायचा नाही तर कुरकुरीत होणार नाही. तर आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे. मिक्स करून झाल्यानंतर थोडंसं कोरडं पीठ आहे कारण मिठाचं अजून पाणी झालेलं नाही. तर थोडंसं आपण नंतर 2 मिनिटं झाल्यानंतर बघणार आहोत व्यवस्थित त्याचं पाणी झालेलं आहे. तर काय करायचं, एकसारखं मिक्स करून घ्यायचं आणि एकसारखं मिक्स करून घेतल्यानंतर पूर्ण सारण त्याला लागून जाईल. जास्त पाण्याचा हातही घ्यायचा, म्हणजे मी पाणीसुद्धा घेतलेलं नाही, बिना पाण्याचं आहे. म्हणजे आपलं हे कारलं जर केलं ना तर आपल्याला बिना पाण्याचं केल्यामुळे 2 ते 3 दिवस आपल्याला नुसतं सुकं दररोज खायला, 2-2 पोळी जरी खायचं म्हटलं तर आपल्याला खायला मिळेल. तर इथे एक पॅन घेतलेलं आहे मी, त्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे अर्धी वाटी. त्यातच मी काय केलंय, ज्वारीची जी पापडी करून घेतलेली आहे त्यामध्येच तळून घ्यायचे आहेत आपल्याला. जितक्या लागतील, जितके मेंबर असतील तितक्या तळून घ्यायचं आहे, जास्त तेल टाकायची गरज नाही आहे. तर इथे व्यवस्थित आपली तळून झालेली आहे पापडी. अशा प्रकारे मी सगळ्याच पापड्या तळून घेतल्या, जेवढे मेंबर असतील तेवढ्या तळून घेतलेले आहे. तर त्याच तेलामध्ये मी पापड्या तळून घेतलेले आहेत. तर आपल्या पूर्ण पापड्या तळून झाल्यानंतर काय करायचंय, पापडे इथे 2 आपल्या तळून झालेले, म्हणजे पूर्ण पापड्या मी इथे तळून घेतलेले आहे. त्याच तेलामध्ये थोडासा गॅस कमी करायचा आणि आपले कारल्याचे जे एक एक काप आहे ना, तर एक एक करून आपल्याला आतमध्ये सोडायचे, अलगद सोडायचे आहे, गॅस कमी करायचा आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जितके बसतील मी तितके आतमध्ये ठेवते, कारण एकसारखे फ्राय करून झाले पाहिजे, त्यामुळे मी जितके बसतील तितके बसून घेणार. 2 करून आपले तळून होतं ते. तर इथे गॅस एकदम कमी करायचा आहे, म्हणजे आपल्याला खरपूस तळतील, जळणार सुद्धा नाहीत ते आणि त्यातला कडवटपणा सुद्धा काय होईल, पूर्ण पाणी जळून जाईल तेलामध्ये. मग कारल्याचं काप जे आहे ते कडू लागत नाही, म्हणजे आपल्याला नुसते जरी खायचे म्हणते ना खरंच खूप छान लागतील. अशा पद्धतीने आपण इथे केलेले आहे. तर उलट पालट करून घ्यायचे, म्हणजे दोन्ही बाजूने तळल्या गेले पाहिजे अशा पद्धतीने तळून घ्यायचे, ते फ्राय करून घ्यायचे आपल्याला. तर पूर्ण कारले आपले उलटे करून झालेले आहेत आणि दोन्ही बाजूने आपल्याला एकसारखे तळून घ्यायचे आहेत. तर इथे 2 मिनिटं एकसारखे तळून झाल्यानंतर, तळायला जास्त वेळ लागत नाहीये. तर इथे तळून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता अगदी कारले मस्त काप झालेले आहेत कारल्याचे. तर अशाच प्रकारे आपण दुसरे सुद्धा कारले तळून घेणार आहोत. तर इथे आपण आता पुढची तयारी करणार आहोत. ठेचा करून घ्यायचा, इन्स्टंट ठेचा आहे. 10 ते 12 हिरव्या मिरच्या घेतल्यात मी, जास्त तिखट नाही आहेत. 10 ते 12 लसूण पाकळ्या सुद्धा घेतलेल्या आहेत.
हिरव्या मिरच्या लसूण पाकळ्या झाल्या की कोथिंबीर घ्यायचं आहे. कोथिंबीर झाल्या की चवीनुसार मीठ घ्यायचं आहे. आणि आपल्याला काय करायचं, याची बारीक म्हणजे थोडीशी जाडसर अशी पेस्ट करून घ्यायची आहे. तर इथे तुम्ही बघू शकता जाडसर अशी पेस्ट मी इथे करून घेतलेली आहे आणि आपल्याला त्याला फोडणी घालायची. त्यासाठी काय करायचं, मी इथे 2 चमचे तेल टाकून घेतले कारण ठेचा भरपूर आहे. त्यात 1/2 चमचा मोहरी टाकून घ्यायची आहे. 1/2 चमचा मोहरी टाकून घेतली की जो ठेचा करून घेतलेला आपण मिक्सरच्या मांड्यामध्ये तो तेलामध्ये सोडायचा आहे. तर व्यवस्थित आपल्याला त्याला फ्राय करून घ्यायचं आहे म्हणजे त्याचा कच्चेपणा कमी होऊन जाईल आणि चवीला सुद्धा छान लागेल. तर 1/2 मिनिटासाठी आपण त्याला फ्राय करून घेतो कारण तेल गरम झालेलं आहे, जास्त भाजायचं सुद्धा नाही, थोडासा कच्चा पण असला पाहिजे तो. तर थोडासा आपला तेलामध्ये फ्राय करून झालाय, रंग सुद्धा छान आलेला आहे त्याला. तर यामध्ये आता आपल्याला लिंबाचा रस सोडायचा आहे कारण मीठ कोथिंबीर आपण लसूण पाकळ्या घातलेला आहे. लिंबाच्या रसाने काय होतं, तिखटपणाही कमी होतो आणि चवीला ठेचा खूप छान लागतो. तर हा ठेचा भाकरीसोबत, नुसत्या जरी भाकरीसोबत खाल्ला ना तुम्ही तर मस्त लागेल, म्हणजे छानच लागेल. तर नक्की ट्राय करून बघा. हा ठेचा आपला रेडी झालेला आहे. तर आपल्याला कढईतला ठेचा काढून ठेवायचा आहे कारण ठेचा खूप नाही, कढईमध्ये ठेवायची गरज पडत नाही, वाटीमध्ये काढून ठेवायचा. हा ठेचा सुद्धा 2 ते 3 दिवस तुम्हाला कामी पडेल. ठेचा आपला रेडी झाल्यानंतर आता मार्केटमध्ये म्हणजे बाजारामध्ये करडीची भाजी सुद्धा मिळते, तर ही कुठेही बाजारात तुम्हाला मिळून जाईल. तर करडीची भाजी घ्यायची आहे आणि आपल्याला व्यवस्थित निसून घ्यायची. जाड जे करडीच्या भाजीला देठ असतं ना ते पूर्ण काढून टाकायचं आणि पानपण आपल्याला भाजीचे घ्यायचे आहेत. तर येथे व्यवस्थित आपण पूर्ण भाजी निवडून घेतोय. निवडून घेतल्यानंतर आपल्याला काय करायचं, चाळणीत घ्यायची आणि धुवून काढायची पूर्ण भाजी. कापायच्या अगोदर आपण इथे धुवून घेणार आहोत. तर चाळणीमध्ये घेऊन मी त्याला पूर्ण स्वच्छ पाण्याने धुवून घेते. तर येथे आपली पूर्ण भाजी धुवून घेतल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायची आहे. तर आपण थोडंच बारीक चिरून घ्यायची आहे, जास्त बारीक करायची नाही कारण आपल्याला खूप गाळ भाजी करायची नाही. इथे आपण मी इथे चिरून घेतलेली आहे पूर्ण भाजी. तर तुम्ही बघू शकता आपण धुवून घेतल्यानंतर भाजी चिरून घेतलेली आहे. चाळणीमध्ये मी चिरून भाजी घेतलेली आहे. तर आता फोडणीची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी इथे कढई घेतलेली आहे. कढईमध्ये आपल्याला 2 चमचे तेल टाकून घ्यायचं आहे. 2 चमचे आपलं तेल टाकून झालं की ते तापू द्यायचं आहे. तापलं की लगेच त्यात आपण 1 चमचा मोहरी टाकणार आहोत. तर मोहरी छान तडतडली की लगेचच 1 चमचा जिरे टाकून घ्यायचे. तर 1 चमचा जिरे सुद्धा तडतडू द्यायचे. तडतडले की 1 बारीक चिरलेला कांदा घेतलाय मी, तो सुद्धा आपल्याला त्यामध्ये टाकून घ्यायचा आहे. 5 ते 6 लसूण पाकळ्या घेतल्यात, कापून घेतलेलं म्हणजे खुडून घेतलेलं आहे लसूण. ब्राऊन होईपर्यंत आपण याला फ्राय करून घेणार आहोत. तर एकसारखा गॅस चालू ठेवायचा, पटकन भाजी होण्यासाठी एकसारखा चमचा सुद्धा चालू ठेवायचा आणि गॅस फुल करून द्यायचा आहे. तर येथे थोडासा रंग बदलला की शेंगदाण्याचा कूड घेतलेला आहे, कच्चाच आहे, तो सुद्धा आपल्याला लसूण आणि कांद्यासोबत फ्राय करून घ्यायचा आहे 1/2 मिनिटासाठी. म्हणजे तो भाजला गेला पाहिजे, त्याची चव सुद्धा छान झाली लागली पाहिजे. त्यासाठी काय करायचं, थोडासा फ्राय करून घ्यायचा आहे. तर येथे थोडंसं आपलं फ्राय करून झाल्यानंतर 1/2 चमचा हळद टाकून घेतलेली आहे मी. 1/2 चमचा हळद टाकली की थोडीशी फ्राय झाली की लसणाची जी चटणी आहे याची लिंक मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लसणाची जी करून आपण भाजून मिरच्या करून घेतलेली चटणी आहे ती खमंग लागते या भाजीला, म्हणून ती चटणी आपल्याला घरगुती करून ठेवायची आहे. तर जी भाजी आपण करडीची भाजी जी चिरून घेतलेली आहे ती आपल्याला पूर्ण कढईमध्ये टाकून घ्यायची आणि इथे गॅस फुल करायचा आहे. गॅस कमी करायचाच नाही या भाजीमध्ये, नाहीतर काय होतं, पूर्ण पाणी जर सुटलं तर तुमची भाजी अगदी पाण्यासारखी लागेल. तर गॅस फुल करायचा, चवीनुसार मीठ टाकून घ्यायचं आहे आणि एकसारखी भाजी हलवत राहायची. ते 1/2 ते 1 मिनिटात तुमची भाजी रेडी होईल. गॅस पण फुल ठेवायचा आहे आपल्याला. तर ते व्यवस्थित आपण मिक्स करून घेतोय भाजीला. अजून सुद्धा पाणी सुटलेलं नाही, नंतर पाणी सुटते भाजीला कारण थोडंसं पाणी साचल्यासारखं होतं कारण भाजी नरम होते. तर इथे तुम्ही बघू शकता भाजीला थोडंसं पाणी सुटलेलं आहे. भाजी दिसायला आणि खायला खरंच खूप छान रुचकर होते. भाकरीसोबत जर भाकरी केली, ज्वारीची भाकरी, त्यासोबत भाकरी जर करडीची भाजी खायची म्हटलं तर पटकन करायची आणि पटकन भाकरी आणि भाजी खाऊन घ्यायची, मस्त भाजी लागेल. तर वरणासोबत तोंडी लावायला सुद्धा खरंच खूप छान लागते ही भाजी. तर आपली भाजीचं पाणी पूर्ण संपलेलं आहे म्हणजे आपली भाजी रेडी झाली. एकदम सुकी नाही करायची, थोडंसं ओलापणा ठेवायचा आहे त्याला. तर अगदी चविष्ट भाजी लागेली. तर तुम्ही इथे बघू शकता भाजी आपली रेडी झालेली आहे. तर आपण आता दुसऱ्या भाजीची, इन्स्टंट भाजीची तयारी करणार आहोत. त्यासाठी मी कढई घेतलेली आहे. कढईमध्ये 2 चमचे तेल घ्यायचंय. तेल तापून झालं की 1 चमचा जिरे टाकायचं आहे. जिरे छान तडतडू द्यायचे, म्हणजे जिरे तडतडले की भाजीला फ्लेवर छान येतो. लसूण घेतलाय मी, 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतल्या, त्याची काप करून घेतलेली आहे. आणि 1 वाटी कांदा घेतलेला आहे. तर 1 वाटी कांदा घेतल्यानंतर आपल्याला तो सुद्धा फ्राय करून घ्यायचा आहे. रंग बदलेपर्यंत आपण याला सुद्धा फ्राय करून घेणार आहोत. तर इथे कांदा आणि लसूण फ्राय करताना मी तुम्हाला सांगितलेलं, चमचा जर एकसारखा हलवत राहायचं असेल तर गॅस फुल ठेवायचा आहे, नाहीतर दुसरे जर कामं करायचे असतील तर गॅस थोडा कमी करून भाजीला फोडणी घालू शकता तुम्ही. तर थोडासा रंग बदलला लसूण आणि कांद्याचा की त्यात 1 टोमॅटो घेतलाय लाल, तो सुद्धा आपल्याला फ्राय करून घ्यायचा, मध्यम आकाराचा चिरून घ्यायचा आहे. आणि तेलामध्ये त्याला सुद्धा फ्राय करून घ्यायचं आहे. तर 1 ते 1.5 मिनिटं फ्राय करून झालं की तुम्ही बघू शकता तेलामध्ये रंग उतरायला लागतो आपल्या टोमॅटोचा. तर रंग सुद्धा बदलून झालेला आहे. तर भाजीच्या आकाराने इथे मी मीठ टाकून घेतलेलं आहे. मीठ टाकून घेतल्यानंतर परत फ्राय करून घ्यायचं आहे आपल्याला. तर व्यवस्थित आपलं लसूण कांदा आणि टोमॅटो फ्राय करून झाल्यानंतर
आपल्याला काय करायचं आहे, डाळीचं पीठ घ्यायचं आहे एक चमचा. मी इथे डाळीचं पीठ घेतलं, हरभरा डाळीचं पीठ घ्यायचं आहे, ते सुद्धा आपल्याला याच्यामध्ये फ्राय करून घ्यायचं आहे. म्हणजे फ्राय करून घेतल्यानंतर जे डाळीचं पीठ आहे त्याची चव कळणार आणि भाजीमध्ये की आपण डाळीचं पीठ वापरलेलं आहे. तर इथे फ्राय करून झाल्यानंतर अर्धा चमचा हळद टाकून घेतलेली आहे, एक चमचा लाल मिर्च पावडर टाकायची आहे आणि व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे. तुम्हाला जर आवडत असेल तर गरम मसाला सुद्धा तुम्ही या भाजीमध्ये घालू शकता. तर मी लाल मिर्च पावडर आणि हळदच घातलेली आहे आणि इथे मेथीची भाजी मी बारीक स्वच्छ धुवून धुवून घेतली आणि नंतर कापून घेतलेली आहे. कापून घेतल्यानंतर आपल्याला बारीक चिरून घ्यायची, ती आपल्याला नरम होईपर्यंत फ्राय करून घ्यायची आहे यामध्ये. म्हणजे आपण जे लाल मिर्च पावडर हळद आणि कांदा जे फ्राय करून घेतलं त्यामध्ये आपल्याला एकसारखी फ्राय करून घ्यायची आहे. तर इथे नरम करून झाल्यानंतर एक ग्लास मी पूर्ण पाणी टाकून घेते यामध्ये. तर पूर्ण आपल्या एवढ्या भाजीला, म्हणजे एक जोडी भाजी घेतलेली आहे मी, चिरून एक बाउल झालेला आहे मोठा, तर ती भाजी घेतल्यानंतर त्याला एक ग्लास पाणी टाकून घ्यायचं आहे. आपण मीठ अगोदरच टाकलेलं होतं त्यामुळे मिक्स करून घ्यायचं आहे नुसतं. मिक्स करून घ्यायचं आणि याला उकळी येऊ द्यायची छान. उकळी आली की आपलं बेसन पीठ जे वापरलेलं आहे, म्हणजे डाळीचं पीठ वापरलेलं आहे आणि भाजीसुद्धा, दोन्ही शिजून जाईल व्यवस्थित. तर इथे व्यवस्थित भाजीला उकळी येते, खरंच ही भाजी पण खूप छान लागते. तुम्ही नुसता राईस जरी लावला आणि भाजी केली तर मिक्स करून खायला खूप छान लागेल अशी भाजी आहे. तर इथे छान उकळी आलेली आहे, म्हणजे बेसन पीठ आणि मेथीची भाजी आपली छान शिजून झालेली आहे. उकळी आल्यानंतर 2 मिनटं आपल्याला छान शिजू द्यायचं आहे, म्हणजे आपलं कच्चेपणा राहणार नाही भाजीला. तर इथे उकळी आलेली आहे आणि आपली भाजी रेडी झालेली आहे. तर आपण आता भाजीला बाजूला ठेवतोय. तर आपण भाजीला बाजूला ठेवल्यानंतर भाजीसुद्धा रेडी झालेली आहे. वरण भाताचं कुकर बघितलेलं आहे. आज माझ्या कुकरची रिंग गेली होती म्हणून वरती पाणी आलं आहे, त्यामुळे भातात सुद्धा पाणी गेलेलं आहे, नाहीतर पांढरा शुभ्र भात होतोय वरण भातामध्ये. तर आपली रिंग लीक झाल्यामुळे, म्हणजे खराब झाल्यामुळे काय झालंय, ते वरण भात, वरणाचं जे पाणी आहे ते वरती भातामध्ये आलेलं आहे. तर वरण भात आपला सुद्धा रेडी झालेला आहे. ते वरण छान घोटून घ्यायचे, पाणी घालून मीठ घालून हटून घ्यायचे वरणाला. तर आपलं वरण भात सुद्धा रेडी झालेलं आहे. तर पोळ्याचं पीठ मळून घेतलेलं होतं, तर आपण पोळ्यासुद्धा करून घेणार आहोत. तर येथे आपल्याला पूर्ण स्वयंपाक झाल्यानंतर मोठ्याला जरी पोळ्या करायचं म्हटलं ना तर खरंच खूप सोप्या होतील. पीठ अगोदरच मळून, वरण भात झाला की पीठ मळून ठेवायचं आहे, तितकी छान पोळी येईल तुमची. तर पोळी आपली गोलाकारात घेतलेली आहे, उंडा गोलाकारात घेतलेला आहे. पोळीला थोडंसं गोलाकारात लाटून घ्यायचं, फोल्ड करून घ्यायचं आहे, त्याच्यावरती पीठ तेल लावून घ्यायचं. परत आपल्याला हलक्या हाताने पोळी लाटून घ्यायची आहे. तर पटपट होणाऱ्या पोळ्या आहेत त्या, फार वेळ लागत नाही, लुसलुशीत सुद्धा होतात. सगळे खुश होतील तुमच्या पोळ्यांनी, याच्या पोळ्या आहेत. तर ते आपली पोळी लाटून झालेली आहे, तुम्ही बघू शकता. लाटून झालेली पोळी आपल्याला काय करायचं, तवा तापायला ठेवलेला आहे. लाटून झालेली पोळी मी तव्यावरती टाकून घेते. तर तवा तापल्यानंतरच पोळी टाकायची, नाहीतर काय होतं, पोळ्या कडक होतात आपल्या. तर एका बाजूने भाजून झाली की लगेच आपण उलटी करून घेणार आहोत. तर इथे उलटी करून झाल्यानंतर तुम्ही बघू शकता मस्त पोळी फुगलेली आहे, मस्त लुसलुशीत पोळ्या होतात त्या आणि पटकन सुद्धा होतात. म्हणून मी काय सांगते तुम्हाला, कुकर लावून घेतला की लगेच पीठ मळून घ्यायचं आणि नंतर भाज्या करून घ्यायच्या. म्हणजे पटकन स्वयंपाक 20 ते 25 मिनिटात तुमचा स्वयंपाक होतो. पूर्ण नियोजन जर केलं ना व्यवस्थित, 20 ते 25 मिनिटात गॅसजवळ तुम्हाला उभं राहावं लागेल, नाहीतर खूप वेळ जातो. काय होतं, एक एक करत बसले खूप वेळ जातो. तर मस्त इथे दही घेतलं आहे घोटून मी पातळ करून, त्यात बुंदी टाकून घेतलेली आहे, मस्त कोथिंबीरसुद्धा टाकून घ्यायचं आहे. त्यातर दह्यामध्ये मी साखर अगोदरच टाकून घेतलेली होती, म्हणजे ताकामध्ये. तर मेथीची भाजीसुद्धा आपण तुम्ही बघू शकता, अगदी रसरशीत आणि मस्त भाजी झालेली आहे, चवीलाही खूप छान झालेली आहे. आपली भाजी वाढून झाल्यानंतर वरणसुद्धा वाढून घ्यायचं आहे आपल्याला. वरण वाढून झाल्यानंतर त्यामध्ये मस्त गरमागरम तूपसुद्धा टाकून घ्यायचं आहे. तर ते वरण आपलं वाढून झालेलं आहे, तुम्ही बघू शकता, जास्त पातळ करून नाही घेतलेलं. तर त्यामध्ये गरम गरम करून तूप टाकून घ्यायचं. गरम गरम वरण आणि गरम गरम तूप पोळी जरी खाल्ली ना खरंच खूप छान लागेल. तर आपली करडीची भाजी केलेली तुम्ही बघू शकता, ती पण छान झालेली आहे, ती सुद्धा मी इथे वाढून घेतलेली आहे. तर करडीची भाजी वाढून झाल्यानंतर लगेचच आपल्याला भात वाढून घ्यायचा आहे. तर भात जो आपण करून घेतलेला आहे, मस्त भात झालेला आहे असं काही नाही, भात पण छान झालेला आहे. तर भात आपण इथे वाढून घेतलेला आहे, मस्त ठेचा वाढून घ्यायचा आहे. आपण जो लिंबाचा रस टाकलेला आहे ठेच्यामध्ये, त्याच्यामुळे अगदी अप्रतिम चव आलेली आहे. आणि लोणचं, मी याची लिंक तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. लोणचं जे घरगुती मी लोणचं केलेलं आहे ते लोणचं आहे. तर कारल्याचे कापसुद्धा मस्त झालेले आहे, खुसखुशीत आणि खमंग आणि कमी कडू. आणि ज्वारीचे पापड, याची लिंकसुद्धा तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. गरम गरम पोळ्यासुद्धा आपल्याला वाढून घेतलेल्या आहेत. तर गरमागरम पोळ्या, कांदा, टोमॅटो आपण सोबतीला घेतलेला आहे जेवायला. तर गरमागरम पोळ्या वाढून घेतलेल्या आहे, टोमॅटो घ्यायचा आहे सोबत, कांदासुद्धा घ्यायचा आहे. तर आपलं पूर्ण वाढून झाल्यानंतर ताट जेवायला रेडी झालेलं आहे. तर तुम्ही बघू शकता अगदी सोपी थाली केलेली आहे. तुम्हाला ही थाली कशी वाटली हे कमेंटमध्ये मला नक्की कळवा. तुम्हाला जर हा माझा व्हिडिओ आवडला असेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर माझ्या चॅनलला सबस्क्राईब, लाईक, शेअर, कमेंट करायला विसरू नका. तर चला भेटूया अशाच नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय बाय.